डॉक्टर बाबा आढाव म्हणजे परिवर्तनाच्या चळवळीतील एक समर्पित व्यक्तिमत्व. कष्टकऱ्यांच्या हक्कांसाठी बाबांनी अनेक संघटना उभारल्या. शोषित समूहांना बाबांनी अत्यंत कष्टपूर्वक संघटित केलं. गरीब आणि वंचित जनतेच्या हक्कासाठी बाबांनी अहोरात्र धडपड केली आहे. हा प्रवास अत्यंत कठीण आणि अनेक आव्हानांनी भरलेला होता. बाबांचा हा प्रदीर्घ प्रवास सुरू झाला स्वातंत्र्यापूर्वी, जेव्हा भारतीय जनता ब्रिटिश शासन सत्तेशी झुंज देत होती. बाबांनी अगदी कोवळ्या वयात स्वातंत्र्य लढ्यात सहभाग नोंदवला. At the stroke of the midnight hour, when the world sleeps, India will awake to life and freedom. प्रदीर्घ संघर्षानंतर स्वातंत्र्य मिळालं, स्वराज्याचं स्वप्न साकार झालं. पण सुराज्य आलं का? सर्वसामान्य माणूस खऱ्या अर्थानं स्वतंत्र झाला का? स्वातंत्र्याची संकल्पना वेगळ्यावेगळ्या भारतीय स्तरात वेगळ्यावेगळ्या स्वरूपात ती अभिव्यक्त होत होती किंवा ती स्वीकृत होत होती. म्हणजे इथल्या दलित माणसाला वाटत होतं माझी सुटका होईल का, हा त्याचा मुद्दा होता. इथल्या स्त्रीला वाटत होतं माझी सुटका होईल का. त्यांनी प्रश्न उपस्थित केला की आमचं प्रत्येक वेळा बोट इंग्रजाकडे असायचं, इंग्रजाला घालवलं की सगळं होईल असं ते होतं. भारतातल्या स्वातंत्र्याच्या सगळीत भाग येत असताना सुद्धा तळागाळातल्या माणसांना त्याची अनुभूती येण्यासाठी जे काही व्हायला हवंय ते अगदी क्लिअर होत नव्हतं. ते स्वातंत्र्यानं आपल्याला काय दिलं, हा प्रश्न विचारणारी एक पिढी त्या काळात उभी राहू लागली होती. बाबा त्या पिढीचे प्रतिनिधित्व करतात. बाबांचा जन्म 1 जून 1930 साली पुण्यात झाला. त्यांचे वडील व्यापारी होते. पुण्यातील कस्तुरी चौकात त्यांची पेढी होती. पण जागतिक मंदीत नुकसान झालं. नंतर काही काळातच वडिलांचं निधन झालं. त्यावेळी बाबा अवघे 6 महिन्यांचे होते. वैधव्यानंतर बाबांच्या आईनं मोठ्या धैर्यानं कुटुंबाचा गाडा खेचला. बाबांचं बालपण त्यांच्या आजोळी झेंडे कुटुंबात गेलं. विठ्ठल सखाराम झेंडे हे बाबांचे आजोबा. सत्यशोधक ब्राह्मणेतर चळवळीचे ते सक्रिय कार्यकर्ते होते. त्यांचा प्रभाव बाबांवर पडला. बाबा महात्मा फुल्यांचा वारसा पुढे नेणारे सत्यशोधक बनले. कर्मविभागाच्या सिद्धांताला फुल्यांनी ते आव्हान दिलं जबरदस्त आणि माणसानं उभं करायचा प्रयत्न केला की इथे त्यावेळेला प्रचार असा होता की सत्य म्हणजे काय, ते वास्तविकतेने तर ब्रह्म सत्य आहे असं म्हणलाच होतं. ब्रह्म सत्यम जगन मिथ्या, जग दिसतं हे सगळं खोटं आहे, ब्रह्म सत्य वेगळं आहे, ही जी भूमी आणि यात समाज इतका सापडलेला होता तेव्हा फुल्यांनी ह्याला ब्रह्मघोटाळा म्हटलं. हा जो ब्रह्मघोटाळा आहे तुमचं जे ब्रह्म कुठे कल्पित ब्रह्म जे आहे कुठं, त्यांनी म्हणजे तुमचं एक कल्पित ब्रह्म आहे ते कुठे म्हणून त्यांनी एक टवाळयुक्त हे केलं. परंतु हल्ला बरोबर त्यांनी केला. पहाटे जाग पारी
अग कुणी नव्यान गान गातो नव्यान गान गातो अन धक्काचा वडीला देतो ग माझे माई धक्काचा वडीला देतो ग माझे माई धक्काचा वडीला देतो ग माझे माई। बाबांचा सत्यशोधक प्रवास सुरू झाला होता। स्वातंत्र्य चळवळीचा वारसा, आईकडून आलेली वारकरी परंपरा आणि सत्यशोधक विचारांची बैठक घेऊन बाबा सामाजिक प्रश्नांना भिडू लागले। भारतीय समाजातले प्रश्न आणि स्वातंत्र्याची चळवळ, भारतीय स्वातंत्र्य स्वातंत्र्याचे प्रश्न, आमचं आलेलं सरकार, त्या सरकारच्या बद्दलच्या आमच्या आमच्या सगळ्या भावना विचारावयात। तिथं मला सारखं वाटत होतं की तुम्हाला चळवळीशिवाय पर्याय नाही, चळवळ करायची असेल तर प्रश्नांची मांडणी नीट केली पाहिजे। समाजवाद हा आपोआप येईल हे मला जेव्हा येईल असं मला वाटे ना, हा माझ्यातला पहिल्यांदा पहिला माझा मला बसण्याला भाग होता आणि त्याची सुरुवात झालेली होती। इथल्या जनतेचं मानस हे आणखी वेगळं आहे आणि ते सनातनीशी फार जोडलं गेलेलं आहे। त्या सनातनीच्या विरुद्ध तुम्ही झुंज घेतल्याशिवाय, इथल्या जातीपाती व्यवस्थेच्या विरोधातल्या, इथल्या स्त्रीपुरुष मध्यातल्या विरोधातल्या किंवा इथल्या संपत्तीच्या अधिकाराबद्दल लोकांना काही अधिकार असले पाहिजे याच्यापर्यंत सगळीकडे, आणि त्याला उत्तर माझ्याकडून असं माझं मन देत होतं की आम्हाला पर्याय द्यावा लागेल। बाबांनी आयुर्वेद महाविद्यालयातून मिश्र वैद्यकशास्त्राची पदविका मिळवली। ते डॉक्टर झाले 53 साली प्रथम नानापेठेत आणि नंतर हडपसरला त्यांनी दवाखाना सुरू केला। रुग्णांचा प्रतिसाद मिळू लागला। 53 साली मी डॉक्टर झालो। आता हा प्रश्न होताच की डॉक्टर झाल्यानंतर सरकारी नोकरी धावत होती। त्याच्या अगोदर मी कॉर्पोरेशनमध्ये एक तीन नोकरी केली, तीन आठवडे मी नोकरी केली आहे वसुली वसुली विभागात केली, पण मी सोडून लगेच सोडून दिली। मी व्यवसाय सुरू केला। व्यवसाय सुरू करताना व्यवसाय सगळेजण सुरू करत होते, परंतु हडपसरला जेव्हा दवाखाना सुरू केलेला आहे तेव्हा असं लक्षात होतं आपण काही केवळ बाटल्या भरून इंजेक्शन द्यायचं हे चाललं आहे का, हे कुठून आलं? तर त्या समाजाच्या अंतरंगात शिरल्यानंतर लक्षात आलं की केवळ ताप थंडी नाही, ताप थंडी खोकला नाही, हगवण नाही, तर त्यांच्या ते ही माणसांचं शोषण कसं झालं आहे। समाजातले जे सामाजिक संबंध परंपरेने आलेले जे बेकार सामाजिक समस्या आहेत या समस्यांना स्वतःला भिडलं पाहिजे। संयुक्त महाराष्ट्र येत असे पहा कोटी कर उंचावून उभे राहा। महाराष्ट्र येत असे पहा कोटी कर उंचावून उभे राहा। संयुक्त महाराष्ट्र येत असे पहा कोटी कर उंचावून उभे राहा। महाराष्ट्र येत असे पहा कोटी कर उंचावून उभे राहा। अरबी सिंधूच्या तिरी सह्यगिरीच्या शिरी अरबी सिंधूच्या तिरी सह्यगिरीच्या शिरी मराठीची ही नगरी मराठीची ही नगरी मराठीची ही नगरी मराठीची ही नगरी। 1960 साली महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली। नवा महाराष्ट्र घडवण्याचं ध्येय मिळालं। त्या पार्श्वभूमीवर डॉक्टर दादा गुजर, बाबा आणि त्यांच्या इतर सहकाऱ्यांच्या पुढाकारातून महाराष्ट्र आरोग्य मंडळ ही विश्वस्त संस्था स्थापन झाली। मंडळानं हडपसर इथे दवाखाना उघडला। नंतर त्याचं रूपांतर साने गुरुजी रुग्णालयात झालं। ग्रामीण आणि गरीब लोकांना परवडणारी वैद्यकीय सेवा मिळू लागली। आरोग्याचे प्रश्न असतील, शिक्षणाचे प्रश्न असतील, रोजगाराचे प्रश्न असतील, यातून आपल्याला स्वाभाविकपणे काही निर्माण करता येतं का? खाजगी प्रॅक्टिस करण्यापेक्षा सुद्धा सामुदायिक आपल्याला रुग्णालय निर्माण करता आलं, लोकांच्या सहकारातून उभं करता आलं तर ते करावं। सत्यशोधक वृत्तीचे बाबा वैद्यकीय सेवा देता देता रुग्णांचे सामाजिक प्रश्नही हाताळू लागले होते। आजाराला नव्हे तर आजाराच्या मुळाला भिडायचं ही त्यांची सत्यशोधक वृत्ती हळूहळू त्यांना वैद्यकीय व्यवसायातून सेवानिवृत्तीकडे घेऊन गेली आणि बाबा सामाजिक कार्यात पूर्ण वेळ सक्रिय झाले। 70 सालात मला लक्षात आलं की जे आपण करतोय लोकांशी संवाद होत नाहीये, पुस्तकापेक्षा सुद्धा जग इथलं वेगळं आहे।
आणि एक प्रकारे असं की नुसत्या लिहून काय होणार आहे, लोकांशी लोकांशी बोललं पाहिजे ना, संपर्क कुठं बोलणार. लोकसभेची निवडणूक दोन वेळा लढवली, एकाच मतदारसंघातून, खेड मतदारसंघातून. आणि मग माझ्या लक्षात आलं की शोषणाची जी स्थिती आहे, ही शोषणाची स्थिती केवळ आर्थिक किंवा जमिनीची मालकी अशी नाही आहे, तर लोक मानसिकता तशी गमतीदार आहे इथे की जो तो असं समजतो की आपल्या कर्मात जे काय असेल ते आपल्या ह्याच्यात येईल वगैरे. आणि जेव्हा जेव्हा चालायला लागलो तेव्हा माझ्या लक्षात आलं की फुले हाच मनुष्य असा दिसतोय मला, की हा माणूस पुढे गेला आहे त्या सगळ्या. महात्मा फुल्यांच्या विचारांची कास धरून बाबा चालू लागले. उपेक्षित आणि शोषित जनसमूह त्यांचे कार्यक्षेत्र बनले. महात्मा फुले, महात्मा गांधी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, डॉक्टर राम मनोहर लोहिया, पेरियार रामस्वामी नायकर हे त्यांचे प्रेरणास्तंभ ठरले. तुरुंग, फावडे आणि मतपेटी ही त्यांची साधने बनली. लोकशाही समाजवाद आणि विज्ञाननिष्ठ समाजाची प्रस्थापना हे त्यांच्या आयुष्याचं ध्येय बनलं. आज खरा संघर्ष सांस्कृतिक हा आहे की तुम्ही जे संविधान मान्य केलं आणि त्या संविधानामध्ये जी जीवन मूल्य म्हणून मान्य केलीत, जे स्वातंत्र्य, समता, बंधुता, लोकशाही, धर्मनिरपेक्षता, समाजवाद, ही जी काही मूल्य तुम्ही मान्य केली, हे मान्य करून सुद्धा त्याचा अंमल नाही आहे. स्वातंत्र्य मिळालं पण सुराज्य कुठे आहे, हा प्रश्न बाबांना स्वस्थ बसू देत नव्हता. 62 आणि 67 साली बाबा पुणे महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून निवडून गेले. नंतरच्या काळात त्यांनी लोकसभेची निवडणूकही लढवली. संसदीय राजकारणातून व्यक्तिगत उत्कर्ष साधण्याची महत्वाकांक्षा बाबांनी कधी बाळगली नाही. नवा समाज घडवण्यासाठी संघर्ष आणि रचनात्मक कार्य हाच योग्य मार्ग असल्याचं त्यांच्या लक्षात आलं होतं. अज्ञान असलेल्या संबंध ह्या समाजात विज्ञान जाणार कसं खालपर्यंत? जे शिक्षण आम्ही सुरू केलं त्या विज्ञानामध्ये हा संस्कार आम्ही घातला नाही, त्याची चिकित्सा पण केली नाही. कारण शेवटी कुठलाही समाज पुढे केव्हा जातो, त्याची चिंतनशीलता, घटनांची चिकित्सा करण्याची त्याची वृत्ती आणि त्या संबंध वैचारिक जडणघडणीमध्ये जनसामान्यांच्या आवाजाला मिळणारी दाद, ह्या सगळ्याच गोष्टी याव्या लागतात. तेव्हा ते फुल्यांनी केलेले आहे. त्यांनी जनसामान्यांना सांगितलेलं आहे की तू केवळ कर्माला हात लावू नकोस, तू ह्या समाजातला घटक आहेस, तुझ्या तुला विचार करायची ताकद दिली आहे, तू विचार कर आणि तुझ्या विचाराची देण यात तू दे या दे. हे त्यांनी आता सगळं स्पष्ट केलं. नुसतं मतदान नाही दिलं, मत आता बाबासाहेब मतापर्यंत गेलेत, पण आता मत नव्हे केवळ, मतदान की नव्हे तर विचारांचं सुद्धा आदानप्रदान त्यांनी केलं पाहिजे, त्यात भाग घेतला पाहिजे आणि समाजाच्या जडणघडणीला आकार दिला पाहिजे. तो पुरुषार्थ सामुदायिक असला पाहिजे, व्यक्तीचा नको. जग बदल घालून घाव सांगून गेले मला भिमरा, जग बदल घालून घाव सांगून गेले मला भिमरा, बाबांनी निवडणुकीच्या राजकारणातून स्वेच्छानिवृत्ती घेतली. त्यांनी स्वतःला पूर्ण वेळ सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीत वाहून घेतलं. या पुढचा काळ अत्यंत घडामोडींचा होता. सत्याग्रह, आंदोलन, तुरुंगवास हा जीवनक्रम आता बनला होता. 52 साली अन्नधान्य भाववाढ विरोधी सत्याग्रहात त्यांना 3 आठवड्याची शिक्षा झाली. 55 साली गोवा मुक्ती आंदोलनात बाबांनी भाग घेतला. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात तर बाबा अग्रभागी होते. 1955 ते 1971 या काळात एस एम जोशी, नाग गोरे, भाई वैद्य यांच्या समवेत त्यांनी विविध आंदोलनं केली. अस्पृश्यांना पाण्याचा हक्क मिळावा यासाठी बाबांनी 72 साली एक गाव एक पाणवठा हा उपक्रम सुरू केला. त्यातून पुढे 74 साली विषमता निर्मूलन शिबिर सुरू झालं. बाबा सातत्यानं विविध सामाजिक प्रश्नांवर लढत राहिले. त्यांनी मराठवाडा विद्यापीठ नामांतर आंदोलनाला पाठिंबा दिला
आणि त्यासाठी लॉंग मार्च काढला. 74 साली बाबांनी देवदासी प्रश्नाला हात घातला आणि आंदोलन सुरू केलं. कर्नाटकामध्ये सौंदर्यतीची देवी जी आहे यल्लम्मा देवी, या देवीला तिच्या 3 वेळा वर्षातून यात्रा भरतात. ते एका पुणवेला तिचं ही प्रथा मोडण्यासाठी सत्याग्रह करण्याचा निर्णय आम्ही केला. यल्लम्माच्या डोंगरावर सत्याग्रही जथा तयार करून गेलो आणि घोषणा केली, बिड बॅडू अप्पा बिड बॅडू रे, देवर्गी मक्कळ बिडराडू रे, देव मुलं मागत नाही, देवाला मुलं वाहू नका, असे एक आव्हान करणारा बोर्ड तयार करून आम्ही डोंगर चढलो. पोलिसांची याला बंदी होती. आम्ही डोंगर चढायला लागलो सत्याग्रह आणि त्यांनी तिकडे असं झालं की ज्या मुली व्हायला आणल्या होत्या त्या मुली तो जग तिकडे टाकून आमच्या बोर्डच्या समोर आहे. जिथे जिथे विषमता अन्याय तिथे तिथे बाबा लढायला ठामपणे उभे राहिले. 77 साली बाबांनी आळंदी इथे असंच एक अभिनव आंदोलन केलं होतं. जेव्हा कळलं की याच स्पृश्य दिंड्या आणि अस्पृश्य दिंड्यांच्या मध्ये हे करतात, भेदाभेद करतात, हे आम्हाला दलित अस्पृश्य म्हणून ज्यांनी अजा मेळा सोखा मेळा रोजदार दिंडीतला तो कार्यकर्तो गायकवाड म्हणून तो म्हणाला आम्हाला वेगळं ठेवतात. कसं तर आमच्या दिंड्या आमच्या 4 दिंड्या सर्वात पुढं, मागं त्यांची मानाची घोडी आणि त्या मानाच्या घोड्याच्या मागे बाकीच्या सगळ्या दिंड्या मानकऱ्यांची आणि मग त्याच्या मागे ज्ञानेश्वराची पालखी. तर ही अस्पृश्यता आहे आणि हिचा नायनाट झालाच पाहिजे. या भूमिकेसाठी सत्याग्रह करावा. त्या आळंदीच्या ज्ञानेश्वराच्या दारामध्ये ताटी ओढा ज्ञानेश्वराची ती मुक्ताबाईचा जो अभंग आहे, अरे काय आहे मुक्ताबाईच्या भाषेत आम्हाला सांगत होते की ज्ञानेश्वरा ताटी उडा आम्हाला आमच्या पालख्या जरा याची अस्पृश्यता जरा घालवा ना. सामाजिक विषमतेला भिडत असतानाच बाबांच्या राजकीय भूमिका सुद्धा स्पष्ट आणि ठाम होत्या. त्यांनी आणीबाणीला विरोध केला. त्यांना मिसा कायद्याखाली अटक झाली. 14 महिने येरवड्याला कारावासात राहावं लागलं. बाबांनी जनतेची बांधिलकी मानली. सर्वसामान्य कष्टकऱ्यांशी नाळ जोडली. मला त्या तळागाळातल्या मासेसविषयी एक त्यांच्याविषयी माझं काय होतं मला माहिती आहे, पण मला असं वाटायचं ही माझी माणसं आहेत. विद्वानांच्या मध्ये रमण्यात मला रमण्यापेक्षा सुद्धा मला खूप कधी त्या लोकांच्या ती भेटली आणि ती बोलायली त्यांची भाषा, म्हणजे मी ती भाषा शिकलो आहे, मला त्या भाषेत बोलणं आवडतं. म्हणजे मग त्यांनी विचारलं, सहज विचारलं, बाबा जी हाक येते ती सु अशी असते की आपल्या घरचा माणूस कोणतरी बोलतोय. मला सुद्धा हीच माझी माय भावंड आहेत सगळी, ही सगळी माझी माय भावंड आहेत. हमाल पंचायत हा बाबांच्या कार्याचा एकूणच त्यांच्या चळवळीचा केंद्रबिंदू आहे. स्वतः हमाल असणारे गणपतराव मानकर आणि सुब्राव बनसोडे हे त्यांचे सुरुवातीच्या काळातील भक्कम सहकारी. त्याशिवाय अनेक साथीदारांनी संघटनेच्या उभारणीत मोलाचं योगदान दिलं. मी पदाधिकारी असलो तरी मी एक हमाल आहे आणि मी हमाली काम करतो, त्यामुळं मला तिथं कामावरची लोकं माझी हजेरी लावतात आणि इथलं संस्थेचं काम संपल्यानंतर मी परत जाऊन काम करायचं करतो. संघटनेची सर्व सूत्रे हमालांच्या हाती देऊन बाबांनी खूप चांगले पायंडे पाडले. कष्टकरी समूह स्वतः संघटना चालवण्यास सक्षम झाले. बाबांनी हमालांचे केवळ आर्थिक प्रश्न सोडवले नाहीत तर त्यांच्या जाणीवांमध्ये आमूलाग्र बदल केलाय. कामाला आलेला माणूस कुठल्या जातीचा आहे तो विचारल्या जात नाही, तो काम मागायला येतो आणि त्याला काम दिल्यानंतर हमाल पंचायतीची पावती मिळती. तो हमाल पंचायतीचा सभासद झाला की हमाल हीच एक जात आहे असं समजलं जातं. बाबांनी बहुआयामी सामाजिक कार्य उभं केलंय. एकीकडे हमालांची समूह शक्ती उभी केली
तर दुसरीकडे कष्टाची भाकर या उपक्रमातून हमालांच्या अस्तित्वाला मोठा आधार दिला. ज्या वेळेला कष्टाची भाकर उपक्रम चालू केला आम्ही, त्यावेळेला हमाल लोकांना कसं राहायची सोय नाही, दुकान व्यापाऱ्यांच्या दुकानात झोपायचे, मग ते खानवळ त्यांनी लावली लोकांच्या घरी, खानवळ म्हणून ते राहिले. पण लोकांच्या घरचे लोक लेडीज लोक म्हणले बाबा हे खानवळ आम्हाला अन्न द्यायला परवडत नाही, कारण यांना जेवण जास्त लागतं हमाली कामामुळं, त्यामुळे आम्हाला काही जमत नाही. त्याला बाबांनी असा विचार केला की बाबा आपण झुणका भाकर असं चालू केलं तर काय हरकत आमच्या पद अधिकाऱ्यांना, बाबा बोलले. त्याला मग झुणका भाकर हा चालू केल्यानंतर नाव दिलं हमाल पंचायत कष्टाची भाकर. आम्ही ना नामपदा तोट्यावर चालवतोय. आमच्या संस्थेमध्ये पहिल्यापासून ना धर्म नाही, सर्व धर्म समभाव आहे आमच्याकडे. पुणे कोणत्या जातीचा असो तरी आमच्या संस्थेत या प्रकारचा आनंद नाही. कष्टकरी हा रात्रदिवस कष्ट करत असतो, त्यामुळे आमची संस्था आमची चूल कधी स्वयंपाक बंद होत नाही. बाबाचं जे नेतृत्व आहे ना ते मला याच्यातून दिसतं की हमाल पंचायत सारखं एक रचनात्मक प्रयोग जो केवळ कष्टकऱ्यांनी उभा केलेला आहे, सरकारची किंवा परदेशी तर नाहीच पण अन्य कुठली मदत न घेता कष्टकऱ्यांच्या मधलं सत्व जागून आणि कष्टकऱ्यांच्या मधल्याच क्षमता वाढवून हमाल पंचायतचा प्रयोग ज्या पद्धतीने उभा राहिला तिथं बाबांचं नेतृत्व गुण दिसतं. आमचे हमाल ज्या वेळेस इथं हमालाला पत नव्हती आणि कर्ज लोकांकडनं जाय आणायला याजाने आण 10% 5% आण, त्या हिशोबाने मग काय केलं की ही पतसंस्था चालू केली आणि पतसंस्था चालू केल्यामुळं हा खूप मोठा आधार सापडला. शाळेसाठी किंवा लग्नासाठी जे पैसे आम्हाला लागतात ते आम्हाला संस्था असल्यामुळे, आमच्या हक्काची पतसंस्था असल्यामुळे आम्हाला ना कोणाच्या सावकाराच्या दारात जायची पाळी येत नाही, ना कोणाच्या दारे जाऊन 2 रुपये दे म्हणायचे मागता काही विषय येत नाही. त्याच्यामुळे आम्हाला संस्था असल्यामुळे आम्हाला तुरंत आमचं लोन पास होऊन आमचं कामकाज पूर्ण व्यवस्थित होत आहे. ज्यांना एकेकाळी समाजात मान नव्हता, सन्मान नव्हता, पत नव्हती, प्रतिष्ठा नव्हती, त्या हमालांसाठी बाबांच्या मार्गदर्शनाखाली 400 घरांचे हमाल नगर पुण्यात 90 साली साकार झाले. हमालांची पुढची पिढी शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून हमाल पंचायत कष्टकरी विद्यालय स्थापन करण्यात आलंय. बाबा दीर्घ काळ आणि अत्यंत चिवटपणे वेगवेगळ्या आघाड्यावरती एकच सूत्र बांधून काम करतायत आणि म्हणून रचनात्मक प्रयोगांचं पाठबळ असणारं जनआंदोलन हे चिवटपणे दीर्घकाळ टिकतं ते इथं घडलेलं मला दिसतं. 1994 साली पुण्यातील सुमारे 50,000 रिक्षा चालकांना संघटित करून बाबांनी रिक्षा पंचायतीची स्थापना केली. पुढे 2002 मध्ये मोलकरीण पंचायतीची स्थापना केली. संघर्ष आणि निर्माण या तत्वानुसार बाबांनी समाजातील अनेक कष्टकरी घटकांना चळवळीच्या प्रवाहात आणलंय. पथारी व्यावसायिक पंचायत, कागद काच पत्रा कष्टकरी पंचायत, बांधकाम कामगार पंचायत, अंग मेहनती कष्टकरी संघर्ष समिती अशा विविध संघटना बाबांनी उभारल्या आहेत. रस्त्याच्या लढाई बरोबरच 1997 मध्ये जो अभूतपूर्व असा लढा झाला त्या लढ्यामध्ये बाबांच्या नेतृत्वाखाली 3 ते 3,500 रिक्षा चालकांनी अटक करून घेतली. आम्ही तो अभूतपूर्व असा लढा या नेतृत्वाखाली आम्ही जिंकला. डॉक्टर बाबा आढाव, मनोहर कोतवाल तसंच अण्णासाहेब पाटील यांच्या संयुक्त प्रयत्नातून आणि हमालांच्या सातत्यपूर्ण आंदोलनामुळे 1969 साली माथाडी हमाल कामगार कायदा अस्तित्वात आला. बाबांच्या नेतृत्वाखाली आम्हाला माथाडी कायदा लागू झाला आणि माथाडी कायदा लागू झाल्यानंतर मार्केट यार्डमधले जे असंघटित कामगार आहेत, कष्टकरी आहेत, यांना सुगीचे दिवस आले. त्याच्यामध्ये त्यांना मग प्रॉव्हिडंट फंड असेल, LIC असेल, ग्रॅज्युटी असेल, हे कायद्याचे म्हणजे एक प्रकारची छत्री त्यांना मिळाली. केवळ हमाल मापाडी माथाडी कामगारच नव्हे तर शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सुद्धा बाबा सातत्यानं लढत राहिले आहेत. स्त्री पुरुष सर्व कष्टकरी भावे कुटुंब पोसावे आनंदाने अशा वर्तनाने
शहराच्या स्वच्छतेला आणि पर्यावरणाच्या रक्षणाला हातभार लावतात कचरा वेचक. 93 साली तयार झालेल्या कागद काच पत्रा कष्टकरी पंचायत या संघटनेमुळे कचरा वेचकांनी स्वतःच्या हक्कासाठी आवाज बुलंद केला. सुरुवातीपासून आतापर्यंत बाबा मार्गदर्शक म्हणून राहिलेले आहेत. कुठलाही प्रश्न असेल, म्हणजे कचरा वेचकांना एकत्र कसं आणायचं, आता लढा पुढे कसं न्यायचं, महानगरपालिकेबरोबर काय भूमिका घ्यायला पाहिजे, केंद्र सरकारबरोबर काय भूमिका घ्यायला पाहिजे, काही कचरा वेचक ऐकायला तयार नाही आहेत, कुठलाही प्रश्न असेल बाबांकडे काहीतरी उत्तर नेहमीच असतं. त्यांचं मार्गदर्शन अगदी नुआन्स्ड आणि स्पेसिफिक असतं. 10,000 सभासद असलेल्या या संघटनेनं आता समूह शक्तीच्या माध्यमातून कचरा वेचक श्रमिकांना नवं बळ प्राप्त करून दिलंय. मी कामगार आहे म्हणून ही कचरा वेचकांमध्ये जाण आली आणि मी कामगार असल्यामुळे मी शहराला योगदान देते, कोणत्या प्रकारचं योगदान देते हे स्पष्ट झालं त्यांच्या मनामध्ये आणि शहरामध्ये सुद्धा. आणि त्याच्यानंतर त्यांना म्हणजे हे अधोरेखित करावंसं वाटलं त्यांना की मी जे काम करते त्याच्यामुळे मला मान सन्मानाने लोकांनी जगवलं पाहिजे. या देशाच्या बायांना या बहिणींना सांगा या जायचं संघटनेमुळे फक्त आर्थिक बदलच नाही झाले आणि सामाजिक जे बदल झाले तेही तितकेच महत्त्वाचे आहेत. की संघटनेने ठरवलं की आंतरजातीय आंतरधर्मीय विवाहांना प्रोत्साहन द्यावं आणि त्याकरिता सामुदायिक विवाहाची संकल्पना पुढे आणली. कचरा वेचकांची मुलं आज इंजिनिअरिंग पूर्ण करून सॉफ्टवेअर कंपनीमध्ये काम करतायत, काही जर्नलिस्ट म्हणून काम करतायत, काही फिल्म मेकर म्हणून काम करतायत. तर असे अनेक व्यवसायांमध्ये कचरा वेचकांची मुलं गेलेली आहेत. बाबा के काम का ढांचा ने हमें बहुत कुछ सिखाया, मगर बाबा आढ़व ने अपने व्यक्तित्व से भी बहुत कुछ सिखाया. सिखाए क्या सिखाए, एक तो उन्होंने ये सिखाया कि उम्र और काम के बीच में कोई रिश्ता नहीं होता है, काम करना है तो करना ही है. बाबांनी एकूण सत्यशोधकाची भूमिका वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये राबवली, ती महात्मा फुल्यांच्या शाहू महाराजांच्या प्रेरणेने. आणि बाबांनी गांधी आणि आंबेडकरांना सुद्धा मानले. महात्मा फुल्यांचा विचार बाबांनी पुरेपूर आत्मसात केलाय. फुले यांच्या पुरंदर तालुक्यातील खानवडी या गावी 1971 साली त्यांनी महात्मा फुले समता प्रतिष्ठानची स्थापना केली. फुले 1890 साली गेले आणि फुल्यांचं चरित्र 1927 साली पहिल्यांदा प्रसिद्ध झालेलं आहे समग्र, पण रणनाथ पाटलांनी केलेलं आहे. 37 वर्ष लागलेली. आता या मधल्या काळात काय झालं, खूप वारं होऊन गेलेले आहे. ब्राह्मण मामळेचं चळवळ सुरू झालेली आहे. जसं जसं राजकीय सत्तेचं स्थिती लोकांना दिसायला लागलं आहे तसतसे मग जे तडजोड आणि कॉम्प्रोमाइज सुरू झाले आहेत त्या कॉम्प्रोमाइजच्या ह्याच्यामध्ये हा मूळ धारा, मूळ क्रांतीचा जो धारा आहे धाराच विसरून गेला. आता नव्याने जेव्हा परिवर्तनाचा मोर्चाची बांधणी तुम्हाला करायची आहे, पूर्ण झाली असं माझं मत नाही आहे, परंतु ती बांधणी करणाऱ्याचा ज्यांचा दावा ते जे करतायत त्यांना मला सांगायचं आहे, तुम्हाला सत्यशोधक चळवळीचा वसाच घ्यावा लागेल. करू पहिलं नमन ज्योतिबाला जनश्री मुक्तीला जन्म दिला. जनश्री मुक्तीला जन्म दिला. कष्टकऱ्यांच्या न्याय हक्कांच्या लढ्यासोबतच बाबांनी विचारांची पेरणी आणि प्रबोधनाचं काम अखंडपणे चालू ठेवलंय. महात्मा फुले समता प्रतिष्ठानचं जे मूळ काम आहे ते कष्टकरी वर्गाचं प्रबोधन करण्याचं देखील काम आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून महात्मा फुले समता प्रतिष्ठान ग्रंथालय आणि वाचनालय यांचं देखील या ठिकाणी काम मोठ्या प्रमाणात चालतं. आमच्याकडची जी ग्रंथसंपदा आहे ती जवळजवळ 15 ते 16 हजार पुस्तकं या ठिकाणी आहेत आणि ह्या वयाचा सगळं संदर्भ ग्रंथांचा वापर आमचे कार्यकर्ते इथं येऊन त्याचं ते पुस्तकं घेऊन जात असतात, त्याच्यावर विचारमंथन होतं, चर्चा होतात, बैठका होतात आणि ह्या पुस्तकांचा वापर पुणे युनिव्हर्सिटीतील जे PhD करणारे प्राध्यापक आहे ते देखील एक संदर्भ पुस्तक म्हणून वापरत असतं. डॉक्टर बाबा आढावांचं काम अंगमेहनती कष्टकरी वर्गामध्ये जरी असलं तरी त्या वर्गाने फक्त त्यांचा आर्थिक फायदा त्यांना मिळवून देणं
हे त्या संघटनेचं उद्दिष्ट नाही, तर जे हमाल असतील, कष्टकरी वर्ग असेल, मोलकरणी असतील, कागदकाजपत्रा गोळा करणाऱ्या आमच्या महिला असतील, त्यांचं एक प्रबोधन झालं पाहिजे. त्या दृष्टीने फुले आंबेडकर व्याख्यानमालाचं नियोजन हे महात्मा फुले समता प्रतिष्ठानच्या मार्फत त्या ठिकाणी केलं जातं. महात्मा फुले समता प्रतिष्ठानच्या वतीनं 74 साली पुरोगामी सत्यशोधक या त्रैमासिकाच्या प्रथम अंकाचं प्रकाशन झालं. गेली 35 वर्ष पुरोगामी सत्यशोधक अखंडपणे प्रकाशित होतोय. बाबांनी सातत्यानं विविध सामाजिक आंदोलनात भाग घेतलाय. अजगर अली इंजिनियर यांनी सुरू केलेल्या बोहरा समुदायाच्या सामाजिक सुधारणा चळवळीला बाबांनी पाठिंबा दिला. या चळवळीचे पुण्यातील कार्यकर्ते ताहेरभाई पुनावाला यांना बाबांनी भरभक्कम साथ दिली. मुस्लिम समाजात प्रबोधनाचं काम करणाऱ्या हमीद दलवाई आणि त्यांच्या सहकाऱ्यांसोबत बाबा नेहमीच ठामपणे उभे राहिले. बाबांनी विषमतेविरुद्ध सातत्यानं संघर्ष केलाय. जयपूर न्यायालयासमोर असलेला मनूचा पुतळा हटवण्यासाठी त्यांनी 2000 साली आंदोलन केलं. नंतर महाड ते जयपूर अशी पदयात्रा काढली होती. विज्ञानाच्या प्रगतीने फुले जे मांडत राहिले त्याला पुढे आधार मिळत गेलेला आहे. फुले ज्या म्हणतात ती जातीव्यवस्था थोतांड आहे. आता ते सिद्धच झालेलं आहे. आमचे जे मूळ अधिकार आहेत माणूस म्हणून ते आम्हाला परत मिळाले पाहिजेत. त्याला बंधन असतो वगैरे. मूळ अधिकार म्हणजे कोणते? मी माणूस आहे, मला डोळे आहेत, मला विचार आहेत, मला विचार शय आहेत. हे तुम्ही मान्य का करत नाही? तुम्ही असं का म्हणता की तू विचार करायचा नाही, तुला तो हक्क नाही, असं तुम्ही कसं म्हणता? ते ऐकणार नाही मी. हे तर एक जागतिक चॅलेंज आहे की दुनियेतली सर्वात मोठी मतदार असलेली लोकशाही ज्या देशात आहे त्या देशात विषमता नांतर येते हे अतिशय विसंगत आहे. ते आव्हान भारताला स्वीकारावं लागेल. त्या म्हणून फुल्यानं आता झाकता येणार नाही. तुम्ही किती दडपून ठेवलं नाही ते तुम्हाला फुले म्हणून बाजूला जातील. पण जो सत्यशोधक विचार आहे, जो समतेचा विचार आहे, जो माणसाच्या स्वतःच्या अस्मितेचा स्वतःचा त्याचा हुंकार आहे त्याचा, तो तुम्हाला नाही गाडता येणार. ज्योतिबान पहिला दिवा लावला, करू पहिलं नमन ज्योतिबाला, करू पहिलं नमन ज्योतिबाला, करू पहिलं नमन ज्योतिबाला, करू पहिलं नमन ज्योतिबाला. सामाजिक चळवळीत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना बळ देणारा सामाजिक कृतज्ञता निधी हा एक उपक्रम. बाबांचा यात महत्वाचा सहभाग राहिलाय. कार्यकर्त्यांच्या साठीची एक सपोर्ट सिस्टीम म्हणून सामाजिक कृतज्ञता निधीची संकल्पना मांडली गेली आणि करायचं ठरलं. आणि एक अभिनव असा एक प्रयोग उभा राहिला. हा अनोखा प्रयोग देशातला एकमेव आहे की कार्यकर्त्यांच्या साठीची सपोर्ट सिस्टीम. बाबांची चळवळ शांततामय आणि अहिंसात्मक आहे. सत्याग्रहामुळे एक गोष्ट घडते, व्यापक जनतेचं लक्ष वेधलं जातं तुरुंगात असल्यामुळे आणि नैतिक पाठिंबा मिळतो त्या समाज त्याला येते, नैतिकता येते. दुसरं असं आहे, हिंसाचार करावा लागत नाही हा महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि नंतर कार्यकर्त्यांना सुद्धा तुरुंगाची वारी केल्यामुळे त्याचं स्वतःच त्याचं बळ वाढतं. सत्याग्रहाचा लढा लढविता, बाबांचं जे कसं आहे की एक ध्यास पर्वच म्हटलं पाहिजे. आता हमालांचा संप झालाय समजा, तर त्यांना जेवण जायचं नाही, म्हणजे इतकं ते त्या ह्याच्यामध्ये त्यांनी झोकून स्वतःला दिलंय की स्वतःच्या विषयी ते कधीही स्वतःचं चिंता करत नाहीत. आणि मीही राष्ट्रसेवा दलाची दलात होते, त्यामुळं माझ्यावरही संस्कार ते झालेले होते. बाबांनी जे कार्य त्यांचं निर्माण केलं आणि त्याच्यात त्यांनी स्वतःला झोकून दिलं त्याचं मला अतिशय महत्त्व वाटलं खूप. आणि त्याला मदत करणं, त्याला आपलं सहकार्य देणं, जोड देणं हे मी महत्त्वाचं समजले. माणसा इथे मी तुझे गीत गावे, असे गीत गावे
तुझे ही तवावे असे तुझे माझे नाते जडावे तुझे दुख सारे गळूनी पडावे एकाने हसावे लाखो निरडावे असे विश्वाता येथे नावुरावे बाबांचं आणखीन एक रूप आहे संशोधक लेखक आणि प्रकाशकाचं संघाची ढोंगबाजी संघापासून सावध एक गाव एक पाणवठा ही त्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत महात्मा फुले समग्र वाङ्मयात त्यांनी महत्त्वाची भर घातली आहे महात्मा फुले यांच्या सहकाऱ्यांनी निवेदन केलेल्या ज्योतिराव फुले यांच्या आठवणी आम्ही पाहिलेले फुले या पुस्तकात बाबांनी प्रकाशित केले आहेत महात्मा फुले यांचे मृत्यूपत्र बाबांमुळे प्रकाशात आलं सत्य सर्वांचे आदि घर सर्व धर्मांचे माहेर सत्य आहे ज्याचे मूळ करी धूर्तांची बाराळ बळ सत्याचे पाहुनी बहुरूपी जळे मनी सत्यमेव जयते कष्टकरी एकजुटीचा असंघटित अंगमेहनती कष्टकऱ्यांचा लढा धरण आणि प्रकल्पग्रस्तांचा लढा बाबांच्या या दोन प्रदीर्घ लढ्यांचा देशपातळीवरील कष्टकऱ्यांच्या चळवळीवर दूरगामी प्रभाव पडलाय बाबांच्या विविध लढ्यांनी अनेक विजय मिळवले 1976 साली देशात प्रथमच महाराष्ट्रात पुनर्वसनाचा कायदा झाला आधी पुनर्वसन मग धरण ही महत्त्वाची मागणी मान्य झाली मोलकरीण पंचायत आणि विविध संघटनांनी सातत्यानं केलेल्या प्रदीर्घ आंदोलनामुळे महाराष्ट्र सरकारनं सुमारे 20 लाख कष्टकऱ्यांसाठी घर कामगार कल्याणकारी मंडळ हे विधेयक मंजूर केलंय संघर्ष अजून संपलेला नाही बाबा या वयातही कंबर कसून नव्या संघर्षासाठी सज्ज आहेत बाबा कष्टकऱ्यांच्या भाषेत बोलतात समान मत समान पद स्वातंत्र्याचं झालं काय आमच्या पर्यंत आलंच नाही मत मिळालं पद कुठाय खासदाराला पेन्शन आम्हाला टेन्शन चालणार नाही बाबांनी स्वतः रचलेल्या या घोषणांमधून कष्टकऱ्यांच्या भावना किती सहजपणे व्यक्त झालेल्या आहेत मी स्वतःला सत्यशोधक मानतो आमच्या लोकशाही समाजवादी चळवळी येतो विशेषतः मी आग्रहाने सांगत असतो की मी सत्यशोधक समाजवादी आहे मला असं वाटतं जो प्रवास झाला आहे तो एकट्याने नाही केलेला एकटा मी आहे सत्याग्रही म्हणलं की तो एकटाच असं पुढे येतो असं नाही याच्यामध्ये समुदायाबरोबर जी माझी वाटचाल झाली आणि समुदायाला विद्रोहासाठी तयार करावं करता आलं तुकाराम महाराजांचा एक साधा अभंग आहे तो अभंग आहे तर मुद्दा मी उद्धृत करतो लिहिली अक्षरे नव्हती केवळ बुद्धीची उत्तरे नाही केली आटी काही मानदंभासाठी कोणी भाग्यवंत तया कळेल उचित तुका म्हणे झरा आहे मुळीचाची खरा सत्याग्रहामध्ये एक विद्रोह आहे अंतकरण सत्स्वत्व बुद्धीला स्मरून केलेला विद्रोह आहे बाबा म्हणजे
सत्याच्या शोधासाठी निघालेला सत्यशोधक प्रवासी, सामाजिक न्याय, समता आणि लोकशाही मूल्यांवर आधारित नव्या भारताच्या नवनिर्मितीची स्वप्न पाहणारा सत्यशोधक समाजवादी। फुल्यांनी सत्यशोधक शब्द वापरला, आता तो ट्रूथ सीकर म्हणून तिकडून आला असेल पण सत्यशोधक वापरला, आणि गांधींनी पुढे त्याला सत्याग्रही म्हणून त्याचं रूपांतर केलं। फुल्यांचा सत्यशोधक आणि गांधींचा सत्याग्रही ही वाटचाल जी आहे ही मला मोठी वेदक वाटते, आणि म्हणून फुले यांचा सत्यशोधक मी सत्यशोधक का म्हणून घेतो, आणि गांधींचा सत्याग्रह सत्याग्रह मी केला आहे, पण सत्याग्रह म्हणून घेण्यापेक्षा मला सत्यशोधक म्हणून घेणं मला जास्त अभिप्रेत वाटतं। आणि आजच्या सगळ्या चळवळींनी सत्यशोधक बनावं असा माझा आग्रह आहे। भारतात आज जर महत्त्वाची गोष्ट कोणती असेल तर जर तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं संविधानातला भारत निर्माण करायचा असेल तर या देशातल्या नागरिकांनी हे सत्याग्रहाचं हत्यार वापरलं पाहिजे असं माझं म्हणणं आहे।